दिगंबर जैन मुनिश्री परमपूज्य 108 पुलक सागरजी महाराज यांचा चातुर्मास पुण्यात सुरू झाला आहे. त्यांच्या प्रखर प्रवचनांचा ज्ञानगंगा महोत्सव 12 ऑगस्ट पासून महालक्ष्मी मिलन येथे सुरू होत आहे. ज्ञानगंगा महोत्सवाचे उद्घाटन मुनिश्रींच्या उपस्थितीत 12 ऑगस्ट रोजी 15:15 होईल. त्यावेळी मुनिश्रींची एकूण 16 पुस्तके प्रकाशित केली जाणार आहेत. तसेच मुनिश्रींच्या पुण्यातील चातुर्मासानिमित्त आयोजित विविध घटना व उपक्रमांवर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटनही यावेळी होईल. या प्रवचनांसाठी रोज 5,000 अधिक भाविक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. त्यासाठी पुणे व परिसर आणि महाराष्ट्र व देशातून अनेक जैन भाविक येणे अपेक्षित आहे. पुणे व परिसरातील जैन व जैनेतर भाविकांना मुनिश्रींच्या प्रवचनांचा लाभ मिळावा यासाठी संयोजकांतर्फे विविध ठिकाणाहून विनामूल्य बसेसची सोय करण्यात आली आहे अशी माहिती शोभा धारीवाल आणि मिलिंद फडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. इथे मी नक्कीच हे सांगू शकेल, ज्ञानगंगा महोत्सवामध्ये महाराजांचे प्रवचन तर असणारच आहेत आणि ते फक्त जैनांसाठी नाही आहेत हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. पण त्याच्याबरोबर आम्ही दुसरी पण क्राऊड जमलेलाच असणार आहे, त्यांच्यासाठी वेगवेगळे आम्ही ॲक्टिव्हिटी ठेवलेले आहेत, वेगवेगळी शिबिरं ठेवलेली आहेत. जस्ट जसं थॅलेसिमियाचे आम्ही पेशंट चेक त्यांचा अवेअरनेससाठी आम्ही एक शिबिर ठेवलेलं आहे, ते त्याच्यासाठी समजून सांगतील, डॉक्टर लोक येणार आहेत. दुसरं ते 25 तारखेला असणार आहे, सॉरी 18 तारखेला लेडीजच्या कॅन्सर डिटेक्शनसाठी एक शिबिर ठेवलेलं आहे. त्याचं आमच्याकडे रजिस्ट्रेशन पण आलेले आहेत, म्हणजे आत्तापर्यंत 150 लेडीजनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि अजून पण येणारच आहेत. त्याच्याबरोबर दर शनिवारी मुलांचे संस्कार शिबिरासाठी पाठशाळासारखं होणारे, संध्याकाळी 6 वाजता असणार आहे ते, वृक्षारोपण असणारे. आर एम धारीवाल फाउंडेशनची एक महाराष्ट्रातली पहिलीच बस आहे जी मोबाईल बस, एका वेळेला 4 पेशंटची रक्तदानाची सोय असते, त्याच्यात दिवसातनं 250 रक्तदान होऊ शकतं. 29 तारखेला जेव्हा कलश स्थापन झाली त्या दिवशी 70 ब्लड डोनेशन झालेले ऑलरेडी, आणि 18 तारखेला पार्श्वनाथ भगवान जे तीर्थंकर आहेत 23वे त्यांचं मोक्ष दिन आहे, त्या दिवशीसुद्धा सकाळपासून संध्याकाळपर्यंत रिलिजियस कार्यक्रम असतील. आणि मान्यवर आम्ही चीफ मिनिस्टरने आम्हाला होकार दिलेला आहे येतो म्हणून, त्यांच्या आता आपल्याला तारीख कळेलच. पृथ्वीराजजी चव्हाण येणार आहेत, विजय भटकर जे सायंटिस्ट आहेत ते येणार आहेत, इथले लोकल पुण्यातले सगळे आमदार वगैरे सगळे येणारच आहेत. मुक्ताताई टिळक कलश स्थापनाच्या दिवशी स्वतः येऊन गेलेले आहेत, गिरीश बापट येतील, असे सगळेच मान्यवर येण्याची शक्यता आहेतच सगळ्यांनी. लोकांना नक्कीच त्यांच्या विचारधारा नक्कीच बदलणार आहे. मी आवाहन करणार त्यांना की सगळ्यांनी पहिल्या दिवशी यायचं, ते पुढचे 20 दिवस आपोआपच ते येतील. पहिल्या दिवशी फक्त येण्याचं मी नक्की आवाहन करील, ते त्यांचे पाय आपोआप वळणार इथे. पुढचे 22 दिवस आम्हाला सांगावंच नाही लागणार की तुम्ही या म्हणून. ह्याच्यात मग आम्ही आरोग्य शिबिरामध्ये मी बोन डेन्सिटीची पण टेस्ट करणार आहे, जनरल चेकअप पण होणार आहे लोकांचं. म्हणजे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज जास्तीत जास्त करायचा प्रयत्न केलेला आहे. ही प्रवचनं आहेत ही केवळ धार्मिक प्रवचनं नाही आहेत, समाजातल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही समस्या असतात, पारिवारिक, कौटुंबिक, सामाजिक, या गोष्टीवर महाराजजी प्रवचन करणार आहेत. महाराजजींची प्रखर वाणी आणि विद्वत्ता, आणि आम्ही हा जो 22 दिवसाची प्रवचन, यातले विषयवार जर मांडणी आपण पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की जे काही आजचे समाजातले प्रश्न असतील, कौटुंबिक जीवनातले प्रश्न असतील, याचं उत्तर जर आपल्याला हवं असेल तर या ज्ञानगंगा प्रवचनमालेला आपण सर्वांनी आलं पाहिजे. आणि एक दिवस आपण याल तर मला खात्री आहे बाकीचे राहिलेले 22 दिवस आपण आपोआपच या. या पत्रकार परिषदेनंतर मुनिश्री पुलक सागरजी महाराज यांनी पत्रकारांची भेट घेतली. माणसामाणसामधील स्नेह वाढला पाहिजे, नैतिकता आणि माणुसकी ही आध्यात्मिक शांतीच्या दृष्टीने आवश्यक आहे, राष्ट्रप्रेमाने तरुणांनी भारून गेले पाहिजे, त्यासाठी सत्संगाची गरज आहे असे सांगून मराठी ही भाषा देखील अतिशय गोड आहे असं मुनिश्री पुलक सागरजी महाराज यांनी सांगितलं. देखिए, धर्म कोईसा भी हो उसकी सिद्धांत एक ही है, धर्म को मानने के तरीके अलग अलग. हर धर्म अमन चैन की बात करता है, हर धर्म अहिंसा की बात करता है, भाईचारे की बात करता है, और उसके जो भी संदेश वाहक इस धरती पर आए उन्होंने एक ही बात बोली है कि पूरी दुनिया में अमन चैन की स्थापना हो, आदमी आदमी से मिलकर रहे. क्योंकि जब हमारे जीवन में
पारिवारिक सामाजिक शांति नहीं होगी तो आध्यात्मिक शांति कभी नहीं आ सकती है। तो आध्यात्मिक शांति का प्रथम चरण जो है वह नैतिकता है और इंसानियत है। देखो, जो भी देश, जो भी वतन, जो भी मुल्क धर्म से नाता तोड़ेगा वहाँ यही होगा। जब तक हमारा देश, चूंकि एक आध्यात्मिक देश, पाश्चात्य संस्कृति इस पर हावी हो रही है, तो हमें अपनी मूल संस्कृति में वापस लौटना पड़ेगा। यदि मूल आध्यात्मिक संस्कृति में हम वापस लौटते हैं तो जो भी वातावरण है वो शांत होगा। मेरा जहाँ तक सोच है कि ये देश अनुशासन या कानून से नहीं बदलने वाला, ये देश धर्म और अध्यात्म से बदलेगा। सदियों से रहा है कि संतों ने राजनीति का हमेशा मार्गदर्शन किया है, लेकिन जब राजनीति संतों से नाता तोड़ती है तो वहाँ इस तरह के उपद्रव खड़े हैं।